ला जो 26-11 चा हल्ला झाला हा हल्ला संदर्भात अमेरिकेकडून बातमी आली होती आणि तो हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे नाही असं नाही, परंतु या हल्ल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दडपल्या गेल्यात अशी असणारी परिस्थिती आहे. उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी ही मॅटर कंडक्ट केलेली आहे पूर्णपणे. ते आता पार्लमेंटमध्ये जात आहेत, त्याच्यामुळे एक ज्याला इंटेलेक्चुअल ऑनेस्टी आपण असं म्हणतो ती पार्लमेंटच्या सदस्याकडे असली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. या ह्याच्यामध्ये काही दडपले गेले असं एकंदरीत आम्हाला याचे त्या ठिकाणी दिसते. संधी जी असणारी आम्ही वाट बघत होतो की कुठे ना कुठेतरी ही संधी मिळेल. उज्ज्वल निकम हे कॅन्डिडेट झाल्यामुळे ही संधी पुन्हा आली असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी कंडक्ट केलेल्या मॅटरमध्ये आणि जजमेंट जे झालेलं आहे 6/5/2010 त्याच्या पॅरेग्राफ 8.03 हा अत्यंत महत्वाचा आहे. इन ऑल देअर वर 5 फायर आर्म्स एंट्री वुंड फाउंड ऑन द सोल्जर ब्लेड टॉप रीजन बिटवीन नेक अँड राईट शोल्डर. देअर वर 3 कॉरस्पॉन्डिंग एक्झिस्ट वुंड्स 2 डिफॉर्म बुलेट्स वेर लिटरी. मी त्याच्या वाचत नाही. डॉक्टर चिखलीकरांनी असं पोस्टमॉर्टम केलेला आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आणि बॅसलॅटिक रिपोर्टमध्ये दी बुलेट लिटरी फ्रॉम द डेड बॉडीज वॉज सेंड टू बॅसलॅटिक एक्सपर्ट. आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे, द कम्पॅरिझन डीड नॉट लीड टू एनी कन्क्लुसिव्ह ओपिनियन वेदर द बुलेट tallied with the test fired bullet from weapons held by accused number 1. Accused number 1 म्हणजे हा असणारा कसाब or deceased accused number 1 अबू इस्माईल. जे ज्या बुलेट्स हेमंत करकरेंच्या शरीरातून मिळाल्या त्या बुलेट्स आणि कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या जे वेपन्स होते त्या वेपन्सशी मॅच झाल्या नाही हा त्याच्यातला सारा अहवाल 803 मध्ये आहे. 804 मध्ये पॅरेग्राफ 804 पान नंबर 922 त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. 2 बुलेट्स वेर रिट्रीव्ह फ्रॉम द डेड बॉडी ऑफ मिस्टर विजय साकलकर ड्युरिंग द कोर्स ऑफ पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन. दे वर सेंड टू बॅसलेटिक एक्सपर्ट फॉर एक्झामिनेशन. द कम्पॅरिझन डीड नॉट लीड टू एनी कन्क्लुसिव्ह ओपिनियन. म्हणजे साकलकरांच्या शरीरामधल्या सुद्धा ज्या 2 बुलेट्स मिळाल्या त्या बुलेट्स कसा आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या वेपन्स बरोबर मॅच झालेल्या नाही. किंवा उज्ज्वल निकम यांना असणारे माझे 2 प्रश्न आहेत. इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे असं माझं त्यांना आव्हान आहे. पहिला कि याच्यामध्ये कांड झालं हे बरोबर आहे, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही. हे पाकिस्ताननी स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्या कांडच्या आड
गेम विद इन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेज वापरतो तशा रीतीने या कांडच्या अंतर्गत कोणीतरी कांड केलंय का याचा खुलासा निकम यांनी करावा, उज्ज्वल निकम यांनी करावा असं मी त्यांना आवाहन करतोय. आणि दुसरा, ते जेव्हा कंडक्ट करत होते आणि ह्या बुलेट्स यावेळेस मॅच झाल्या नाही, त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्स मधल्या होत्या किंवा कुठल्या बोर मधल्या होत्या, पोलीस वापरणाऱ्या बोर मधल्या होत्या कि पोलीस न वापरणाऱ्या बोर मधल्या होत्या, यांच्या संदर्भातली त्यांनी ऍडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरेस आणून दिली नाही, या दोन गोष्टींचा असणारा खुलासा उज्ज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय. हा महत्वाचा बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. दादा, गेम विद इन गेम असेल तर मग या गेमच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे? उज्ज्वल निकम यांचा असणारं उत्तर येणार हे अपेक्षित मी त्या ठिकाणी धरतो. दोन दिवसानंतर या संदर्भातलं विलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेस, सर तेही महत्वाचे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातली आपली भूमिका आणि आपली बाजू इलेक्शन मध्ये स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतो. विलासराव देशमुखांशी काय झालं ते मी नंतर सांगतो. काय इतक्या वर्षानंतर आपण हे बाहेर काढतो, याचं कारण असं आहे की संधी त्या ठिकाणी आमच्याकडे आली नाही. कदाचित पार्लमेंट मध्ये असतो किंवा असेंब्ली मध्ये आमचं कोणी असतं तर हा आम्ही इश्यू त्या ठिकाणी रेज केला असता. पब्लिकली बऱ्याच ठिकाणी असताना रेज करण्यात आलेला आहे, परंतु आज उज्ज्वल निकम हे स्वतःच कॅन्डिडेट आहेत पार्लमेंट मध्ये जाण्याचं ते बोलतात आहेत, तेव्हा म्हणून मी अशी म्हटलं की पार्लमेंट मध्ये नॅशनल ऑनेस्टी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा नेशन फर्स्ट या हिशेबाने उज्ज्वल निकम यांनी बोलावं अशी आम्ही त्यांना विनंती. उकील याचा उल्लेख आहे ऑलरेडी, शमशुद्दीन दुसरी त्यांनी जे पुस्तक लिहिले त्यांनी हाच आरोप केलेला. माझं म्हणणं असं की आता ते ह्याच्यामध्ये बऱ्याच थिअरी झाल्यात किंवा तिथे असणारा इव्हन बिहारमधली जी असणारी हायकोर्टामधली मॅटर होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनआन्सर्ड इश्यूज रेज करण्यात आले होते, परंतु शासकीय यंत्रणेमध्ये जे बसलेले आहेत ते बीजेपीमधले बसलेले आहेत, ते काँग्रेसमधले बसलेले आणि एनसीपीमधले बसलेले आहेत आणि हे तिघही त्यावेळेस सत्ताधारी होते अशी परिस्थिती आहे. ही माझ्या दृष्टीने पहिली, आम्ही असं म्हणतोय की पहिली संधी आम्हाला मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना आम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो. तर कास्ट कॅन्डिडेट या संदर्भात स्पष्टीकरण दिलं जेव्हा आम्ही त्या संदर्भात प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की जरी करकरेंच्या शरीरात घुसलेल्या ज्या 5 गोळ्या आहेत तरी कसाबच्या बंदुकीतून नाही निघाल्या असल्या तरी तिथले परिस्थितीचे जे पुरावे आहेत प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न त्याच्यामध्ये गोळ्यांनी खोटं उरलेलं आहे मी याचं सरळ सांगतो. याच कारण असं आहे की ज्या बुलेट्स करकरेंच्या आणि सारस्करांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांनी वापरलेल्या बंदुकीशी नसती, त्याच्याशी मॅच होत नसेल, तर त्याला तो तिसरा आहे की ज्यांनी चालवलेला आहे तो तिसरा कोण आहे, अननोन पर्सन कोण आहे तो.
पोलीस असल्याचा संशय घेतला जातोय तो एखादा आरएसएस माझं म्हणणं असेल कोणी असेल माझं म्हणणं असेल की हा एक सिनियर वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता. एक सिनियर लीडिंग क्रिमिनल लॉयर आहेत ते साधे सुधे नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणार थर्ड पर्सन कोण आहे थर्ड व्यक्ती कोण आहे याचा इन्क्वायरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी असं ती केस चालवायला नको होती तिथेच थांबवायला पाहिजे. सर मुशरीफांची माझ्या मुशरीफांशी काहीही संबंध नाही. माझा आता असणारा जो आहे उज्ज्वल निकम कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांनी याची उत्तरं द्यावी की त्यांनी कोर्टासमोर किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला या बुलेट्स ज्या मिळाल्या त्या कुणी फायर केलेल्या आहेत कशा फायर झालेल्या आहेत वेपनरी कुठली आहे याचा त्यांनी असणारा इन्क्वायरी करायला का लावली नाही हा माझा सवाल आहे. या एकूणच आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तिकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती मग प्रश्न उपस्थित होऊ शकतो कसं पाहता एकूणच माझं म्हणणं असेल त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल्यानंतर मग याच्यातली उरलेली प्रश्न बाहेर पडतात असं त्यांनी मागच्यावर भाजपचं असं म्हणणं आहे. त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री हे आघाडी सरकारचे होते असं काल भाजपनं ऑलरेडी त्याच्यावर उत्तर दिलं. प्रश्न असेल उत्तर त्याच्यातून असणारं कोणाचं सरकार आहे याच्यावरती अवलंबून नाहीये. अवलंबून हे आहे तिच्या त्या ज्या बुलेट्स सापडलेल्या आहेत त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेला आहे त्या कसाबच्या आणि अबुलच्या त्या अबुल इस्माईलच्या वापरलेल्या वेपनरीमधनं नाहीये. हे जेव्हा इस्टॅब्लिश झाल्यानंतर ते कोणाचं आहे हे पोलिसांनी किंवा असणारा वकील म्हणून कंडक्ट करणारा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला शोधायला का सांगितलं नाही हा त्याच्यातला महत्वाचा. विजय वडेट्टीवार यांनी ज्यावेळेला हा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर त्यांना देशद्रोही अशा प्रकारचे त्यांचे पुतळे जाळले गेले. पण माझा प्रश्न सातत्याने हाच राहणार आहे. शहीदांचा अपमान आपल्यावरही दाखवली माझं म्हणणं असे सगळं की भाजप त्यांना पुतळे जाळायचे असेल जाळावे त्यांनी असणारा देशद्रोही असे त्यांनी घोषितही करावं मला त्याच्यातला फार फरक पडत नाही. मला फक्त असताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी द्यावं आणि तो म्हणजे ज्यावेळेस जे एक्युज आहेत त्यांनी वापरलेल्या वेपनरीमधल्या बुलेट्स नाहीत त्यावेळेस कुठल्या वेपनरीतनं वापरल्या आलेल्या आहेत याचा त्यांनी इन्क्वायरी मार्फत किंवा कोर्टामार्फत डायरेक्शन देऊन ती इन्क्वायरी का केली नाही हा माझा सवाल. पण बाळासाहेब वर्षा गेम मधील गेम मध्ये एवढं स्पॉन्टेनियस होऊ शकतं की प्लॅनर्स ते असणार म्हणजे या घटनेचा जर आपण आकार हे पाहिला तर ते गेम विदिन गेम जो आहे तो स्पॉन्टेनियस आहे की प्लॅनर आहे माहित नाही. नो आयडिया मुद्दा सेफ्रंट टेररिझम नावाचा शब्द प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न या सगळ्या माझं म्हणणं असं की तो सेफ्रॉन आहे की तो निळा आहे की तो हिरवा आहे ह्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मला असणार त्या ज्या बुलेट्स आहेत या कुठल्या वेपन मधल्या आहेत आणि त्याचा फायर करणारा कोण आहे याची दावा बाहेर आली पाहिजे. असं तुमचं म्हणणं नाही. माझं माझं कोणाचाही आरोप मी करत नाही त्याच्यामध्ये की त्या इस्लामिक टेररिस्ट आहेत त्या असणाऱ्या हिंदू टेररिस्ट आहेत त्या बुद्धिस्ट टेररिस्ट आहेत त्या सिख टेररिस्ट असं मी कोणाचंही म्हणत नाहीये. माझं म्हणणं असं की हु इज दॅट पर्सन हा असणारा बाहेर आला पाहिजे एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. तुमची ही आजची पत्रकार परिषद ही इनडायरेक्टली वर्षा गायकवाड यांना मदत करणारी असं एकंदरीत चित्र. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःच्या प्रश्नामध्ये अडकलाय.
सर मुशिरवांचा एक व्हिडिओ आहे, त्यांनी असं त्याच्यात त्याही म्हटलंय की यावेळी 250 सिम कार्ड जे ते ऍक्टिव्ह होते आणि त्यातले 12 जण जे ते मराठीत सुद्धा बोलत होते याच प्रकरणाच्या वेळी, तेव्हा हे प्रकरण मुंबईत घडत होतं. पोलीस ऑफिसर त्याच्यामुळे त्यांच्याकडे अधिक माहिती असते. आम्ही फक्त जजमेंट मधून आलो आणि त्या जजमेंट मध्ये जे लॅक्युनाज आहेत त्याच्यावरती असताना बोट ठेवून आम्ही बोलतो. पुस्तक वाचले का? सर याला जोडून काय दाभोळकर हत्या प्रकरणाचा सुद्धा निकाल जो आहे तो लागलेला आहे. दोन आरोपींना शिक्षा झालेली जन्म डेपोटी तर तीन ज्यांच्यावर अक्युज मध्ये नाव होतं त्यांना थेट निर्दोष मुक्तता झालेली आहे. दाभोळकर कुटुंब पुढे जाण्याचा विचार करते. तुम्ही या संपूर्ण घटनेमध्ये संपलं की मग आपण बोलू दाभोळकर. आताच्या याच्यामध्ये जे काही जजमेंट मध्ये आलेलं आहे त्या जजमेंट मध्ये असणारा बुलेटच्या संदर्भातला आलेला आहे, तेव्हा आम्ही असणारा प्रश्न हा बुलेटच्या संदर्भातच विचारलेला आहे की ते चालवणारा हात कोण आहे, तो व्यक्ती कोण आहे, तो बाहेर काढा, तो उज्ज्वल निकम यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला नाही याचं त्यांनी उत्तर द्यावं. थँक्यू. हिंदी में रोल 26/11 का जो इंसिडेंट है वो सही इंसिडेंट है. पाकिस्तान से आतंकवादी आए थे, उन्होंने बम्बई पे हमला किया, ये बात भी सही है, लेकिन जो जजमेंट है और जो चर्चा उस वक्त चली थी मेरे ख्याल से उस चर्चा को जो है ये जजमेंट एक पुष्टि देता है. जजमेंट के पैराग्राफ नंबर 104 में ये कहा गया है कि इन ऑल देयर वर 5 फायरआर्म एंट्री वुंड्स फाउंड ऑन द सोल्जर ब्लेड टॉप region between neck and right shoulder. There were 3 correspondent exist wounds. 2 deformed bullets were received. उसके नीचे जिन्होंने डॉक्टर चिकलीकर उन्होंने पोस्टमार्टम किया उनका ओपिनियन वहां पर दिया हुआ है. The bullet retrieved from the dead bodies were sent to ballistic experts. The comparison did not lead to any conclusive opinion whether the bullet tail with the test fired bullet from the weapon held by accused number 1 that is Prasad or deceased accused number 1 and deceased accused number 1 Abu Ismail. 804 dusra jo paragraph hai usme bhi 2 bullets were retrieved from the dead body of Mr. Vijay Salaskar during the course of post-mortem examination. They were sent to ballistic expert for examination. The comparison did not lead to any conclusive opinion. Ye jo bullets Hemant Karkare ke aur Sakarkar ke sharir se baramad hue, ये बरामद हुए बुलेट जो है और जो वेपनरी कसाब और अबू इस्माइल कैरी कर रहे थे उनके साथ में था उससे ये मैच नहीं होता है, उनकी उनके वेपन से नहीं है, ऐसा बैसलेटिक एक्सपर्ट जो है उनका कहना है. तो इसका मतलब यही हुआ कि इनके बुलेट से उनको इंजरी नहीं हुई, बाहर किसी के बुलेट से उनको इंजरी हुई है और एक नहीं 5-5 और 2-2 बुलेट उनके शरीर में दाग दिए गए हैं. इसलिए जानकारी ये हम लोग चाहते हैं कि ये तीसरा आदमी कौन है, ये गैर व्यक्ति कौन है. उज्ज्वल निकम बीजेपी के लोकसभा के कैंडिडेट है और लोकसभा के कैंडिडेट होने की वजह से अब उन पे जिम्मेदारी है कि वो इस बात का खुलासा करें. मौका हम लोग ढूंढ रहे थे इस इश्यू को उठाने के लिए, कई बार लोगों ने कहा, किताबें भी लिखी, पब्लिकली चर्चा भी हुई, लेकिन उसका कोई जवाब देने के लिए तैयार नहीं था क्योंकि उस वक्त की सरकार जो है कांग्रेस की सरकार थी, विरोधी दल जो है वो बीजेपी था और एनसीपी जो है
वो सरकार में थी उस वक्त। गैर अगर इनकी होता तो शायद मेरे ख्याल से इसकी और जांच होती, ऐसा मैं मान के चलता हूं। मेन पुलिस के आईपीएस के अधिकारी, इनकी हत्या सामने आते ही हम लोग समझते हैं कि उज्ज्वल निकम, इन्होंने जो सावधानी बरतनी चाहिए थी वो उन्होंने बरती या ना बरती उसका एक सवाल है। ये जानबूझ के उन्होंने बेदखल उस चीज को कर दिया है। आज हम लोग मानते हैं कि इस बात की जो है, अगर इस एविडेंस को सही माने और सुप्रीम कोर्ट ने भी इस एविडेंस को अभी सही माना है, तो इसका मतलब यही है कि गेम विद इन गेम, जो हम लोग अंग्रेजी में कहते हैं खेल के अंदर खेल, ये मेरे ख्याल से थियरी यहाँ पर लागू होती है कि इनकी हत्या और किसी ने की है क्या, ये सवाल उठता है। ये बात जब सामने आई तो हम लोग समझते हैं कि उज्ज्वल निकम ने कोर्ट के सामने ये बातें रखनी चाहिए थी कि इसकी इंक्वायरी और होनी चाहिए, क्योंकि ये जो बुलेट्स मैच नहीं हो रहा है, ये कौन से वेपन से बुलेट है ये होना चाहिए, या उज्ज्वल निकम ने जो इंक्वायरी ऑफिसर्स थे उस इंक्वायरी ऑफिसर से कहना चाहिए था कि भैया ये जब तक मैच नहीं होता तब तक इस केस का फैसला हम लोग नहीं लगा सकते। और मैं उम्मीद करता हूं कि उज्ज्वल निकम ये लोकसभा के उम्मीदवार है, और लोकसभा के उम्मीदवार होने के नाते पार्लियामेंट में जाने की उम्मीद रखते हैं। वहां लॉयल्टी टू द नेशन इज फर्स्ट, और ऐसी बात होते समय उन्होंने इस बात पर मेरे ख्याल से अपनी बात रखनी चाहिए कि क्यों ना उन्होंने ये जांच करने की आदेश दिए कोर्ट के माध्यम से या वकील के माध्यम से, उन्होंने इसका क्यों ने दिया, इसका जवाब उन्होंने देना चाहिए। और मैं मानता हूं कि आम आदमी भी उनके जवाब के लिए इंतजार करेगा और वो जवाब देंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूं। केजरीवाल असं म्हटलंय की जर परत मोदी सरकार आलं तर शरद पवार उद्धव ठाकरे यांचं नाव होते शरद पवार स्टॅलिन ममता उद्धव ठाकरे सगळे तुरुंगात जातील। काही नेत्यांची नाव घेऊन आता पुढील अशी भीती व्यक्त केली। आपला सवाल काय था? केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर असं म्हटलंय जर पुन्हा मोदी सरकार आलं तर स्टॅलिन ममता यांच्यासह उद्धव ठाकरे देखील तुरुंगात असतील। मैं लोगों से आगा करूंगा कि मराठी आता एक हिंदी सवाल ये है कि मेरे ख्याल से निर्मला सीतारामन ये फाइनेंस मिनिस्टर है, इनके हस्बैंड का नाम है परकला प्रभाकरन, उनकी मेरे ख्याल से 15-16 दिन पहले चैनल पे मुलाकात हुई थी, और जो बात केजरीवाल दोहरा रहा है मेरे ख्याल से कोई नई बात नहीं है, ना कोई नई बात को ले आ रहा है। ये जो निर्मला सीतारामन के जो पति है परकला प्रभाकरन ने, इन्होंने इस बात का मेरे ख्याल से 20 दिन या 16-17 दिन पहले चैनल पे जिक्र किया था और कहा था कि अगर बीजेपी और मोदी सरकार दोबारा लौटती है तो इलेक्शन नहीं होंगे, संविधान बदला जाएगा, भारत का नक्शा जो है वो ऐसे तोड़ मरोड़ होगा कि इसको पहचानना भी मुश्किल होगा। जो गोधरा में हुआ, जो मणिपुर में हुआ, वो और जगह कहीं भी हो सकता है, डिक्टेटरशिप आ भी सकती है और कई लोग जेल में जा सकते हैं। तो मेरे ख्याल से इस बात की जो है आगाह पहले से ही सरकार के तरफ से हो गया है, तो मैं समझता हूँ कि यह नई बात कोई नहीं है, लोगों ने इसको ध्यानपूर्वक
सोचण्याची अपील वोट करण्याची असाइनमेंट होती. तुम्हाला अशी भीती वाटते का की विरोधी पक्षाच्या नेत्यांना आत टाकलं जाईल लोकशाही संपेल? निर्मला सीतारामन या ज्या फायनान्स मंत्री आहेत त्यांचे असणारे यशवान जे आहेत त्यांचं नाव परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे. एक 15-1 दिवसापूर्वीची त्यांची मुलाखत आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लोकशाही धोक्यामध्ये आहे, हुकुमशाही येण्याची शक्यता आहे, अनेक जणांना जेलमध्ये टाकण्याचा आहे, भारताचा नकाशा तसाच राहणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलंय. आणि त्याच्याचबरोबर हुकुमशहा जन्माला आलेला असेल असेल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मणिपूर आणि गोधरा अशा घटना गदोगदी घडतील असं त्यांनी नमूद केलं. नवीन आहेत असं मी केजरीवालनी म्हटलंय ते नवीन आहे असं मी मानत नाही. दॅट इज ओनली कार्ड असं सरकारी सूत्राने सुद्धा सूचित केले असं त्या ठिकाणी म्हटलं. नाही, दुसरीकडे पाहायला गेलो विरोधी पक्ष हा विरोधी पक्षाचे नेते असतील यांना कुठेतरी तुरुंगात टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय. मात्र भारतीय जनता पार्टीचे काही असे नेते आहेत की त्यांना देखील त्रास दिला जातोय. आता अरविंद केजरीवाल म्हणाले की योगी आदित्यनाथ यांना येत्या 2 महिन्यात यांना देखील आता खाली बसवलं जाईल. अमित शहा पुढचे पंतप्रधान असू शकतात असं एक भाकीत त्यांनी केलेलं आहे. काय रिटायर होणार मोदी भाषा केली जात असेल तरी मोदी म्हणतात की पवार आणि ठाकरे यांनी एनडीए मध्ये मला तर ही बातमी दिलीप इसरकर यांनी इलेक्शनच्या अगोदरच हे केलं होतं की उद्धव ठाकरेंच्या यांच्याकडून असणारं शिवसेनेकडे ऑफर गेली असं त्यांनीच म्हटलं होतं. त्याच्यामुळे असं आता त्याला पुष्टी मिळते असंच मी एवढं म्हणेन. पण उद्धव मोदींवरती गरज का पडली परत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे मदत मागायची किंवा परत या म्हणायची? ऑलरेडी एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत त्यांच्याकडे. समजत नाही. ज्या पद्धतीने मोदींच्या सभा होत आहेत मागच्या वेळीच्या लोकसभा निवडणुकीतून अधिक सभा घेतल्या होत्या मात्र यावेळी त्याहून दबलीने या सभा होत आहेत त्याकडे कसं पाहतो? त्याच्यामध्ये मी असं जे बघतोय की अर्धी लोक 15 मिनिटातच उठून जातात ती मी बात. पण मोदींच्या दौऱ्याचा करिश्मा होईल 4 तारखेपर्यंत थांबू आपण. सर, वंचित बहुजन आघाडीपासून महाविकास आघाडी महायुती संपूर्ण देशभरात किंवा राज्यभरात जे ते प्रचार सभा घेताना पाहिलं मिळत. स्टार प्रचारक म्हणून अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पण महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी मे महिन्यात भाजते ती ताणलेली विहीर आणि कोरडे जमीन याच्यावर अद्यापही एकही पक्ष न बोलताना पाहायला मिळत. पाणी टंचाई हा मुद्दा महाराष्ट्रात विसरला गेलाय का राजकारणात? मी असं म्हणेन की सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये मधला जो प्लॅन झाला तो एक्झिक्यूट झाला तर महाराष्ट्रातली ताण जी आहे ती वाढू शकते अशी परिस्थिती आहे. आणि त्या काळचं जे काही राजकारण आहे, दंगलींचं जे राजकारण आहे, ते दंगलींचं राजकारण एकाच कारणासाठी होतं असं मला वाटतं. ते म्हणजे की महाराष्ट्राच्या पाण्याची ताण भागवण्याचा एक कार्यक्रम सुधाकर नाईकांनी सुरुवात केला होता आणि तो बऱ्यापैकी असता तो यशस्वी होत होता अशी परिस्थिती. ठीक आहे, शॉर्ट्स.